तर मित्रांनो, आज आम्ही आलो होतो पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे. तर या गावाचे पूर्वीचे नाव आहे नागरगाव. हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. इथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर तसेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. या गावाच्या नावाचे असे वैशिष्ट्य आहे, याच्यामागं असा इतिहास आहे की शहाजीराजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली, पण एवढा थोर बच्चा, हत्तीचा बच्चा कसा जोखावा याची त्याला काही केल्या उकल होईना. मग शहाजीराजांनी पुढे होऊन त्याला त्याची तोड सांगितली की हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील डोहातल्या एका नावेत चढवण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी दुबली तेवढ्या जागेवर खून करून घेतली. मग तो हत्तीचा बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगड धोंडे नावेत चढवले आणि त्या दगडांच्या भारा इतके सोने नाणे दान करण्यात आले. मग तेव्हापासून त्या गावास तुळापूर असे नाव देण्यात आले. तुळापूरने जसे स्वराज्यातील आनंदाचे क्षण अनुभवले तसेच दुःखाचा खूप मोठा डोंगरही अनुभवला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजांची हत्या असाच एक दुर्दैवी दिवस होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. स्वराज्याच्या शत्रूंना अक्षरशः सळोकी पळो त्यांनी केले होते. परंतु फेब्रुवारी 1689 साली संभाजी महाराजांना मुघल बादशाह औरंगजेबाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणण्यात आले. तब्बल 40 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून येथे अत्यंत हलाखीने 11 मार्च 1689 साली त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. जवळच नदीच्या काठावर वसलेल्या वढू बुद्रुक या गावात त्यांना अग्नी देण्यात आला. आता आपल्याला स्वराज्य सहजपणे गिळता येईल असे औरंगजेबाला वाटत होते, परंतु या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यामुळेच औरंगजेबाला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीही विजय मिळवता आला नाही. अशा या घटनाक्रमामुळे तुळापूर व वढू बुद्रुक या दोन्ही गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधी स्थळ आपल्याला पाहायला मिळतात. अनेक हाल अपेष्टा होऊनही त्यांनी शरणागती पत्करली नाही. महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच या ठिकाणाला बलिदान स्थळ असेही बोलले जाते. हे ठिकाण आजही आपल्या सगळ्यांसाठी शक्तिस्थळ म्हणून उपस्थित आहे. या मंदिराला इतिहासासोबतच धार्मिक महत्व आणि निसर्गाची जोड देखील लाभली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही संगमेश्वराच्या मंदिराकडे वळालो. मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्या तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी अनुभवायला मिळेल, तसेच शांतता अनुभवायला मिळेल. मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर एक घंटी अडकवलेली आहे, ज्याचा नाद संपूर्ण एरियामध्ये आसपासच्या परिसरामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. नंदीचे दर्शन घेऊन ज्यावेळेस आपण आतमध्ये प्रवेश करतो तर खूप सुंदर असं बारीक आणि कोरीव काम तुम्हाला इथे दगडामध्ये केलेलं बघायला मिळेल. गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर एक सुंदर अशी महादेवाची पिंड आपल्याला इथे बघायला मिळते. अशा पद्धतीने ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या तुळापूरला भेट देण्यासाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता. पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.